नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लुब्रिकंट्स आणि लुब्रिकेशन या चॅप्टर संदर्भात मी ज्ञानेश्वर चिखले, निदेशक श्री साईबाबा आय टी आय, आपणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे. आपण ती समजून घ्यावी अशी अपेक्षा. तर लुब्रिकंट्स अँड लुब्रिकेशन या चॅप्टर संदर्भात माहिती पाहत असताना पर्पज ऑफ लुब्रिकेशन, काय उद्देश आहे, कशाकरता हे लुब्रिकेशन केला जातो, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने घर्षण कमी करणं, झीज प्रतिबंध होण्याकरता, एकमेकांना भाग चिकटण्याला प्रतिबंध करण्याकरता, भाराच्या विभागणीसाठी, वितरणासाठी मदत करण्याकरता, जल विभागांना थंडावा देण्याकरता, गन्याला विरोध करण्याकरता, मशीनची कार्यक्षमता इफिशियन्सी वाढवण्यासाठी इत्यादी कारणाकरता लुब्रिकेशन केला जातो. म्हणजे हा उद्देश आहे लुब्रिकेशनचा. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट्स आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी विस्कॉसिटी. विस्कॉसिटी चिकटपणा त्याला म्हटलं जातं. तर तेलाच्या किंवा ऑइलच्या द्रवत्वाला चिकटपणा असं म्हटलं जातं. हा चिकटपणा एकमेकावर दाबलेल्या दोन पृष्ठभागामधील तेल तो दाब सहन करतो, त्यावेळी ते दाबामुळे बाहेर फेकले जात नाही, या विस्कॉसिटी असं म्हटलं जातं. त्यानंतर ऑइलनेस, तेलकटपणा त्याला म्हटलं जातं. ओलावा, पृष्ठीय ताण, सरफेस टेन्शन व निसरडेपणा यांचा एकत्रित परिणाम म्हणजे तेलकटपणा होय. तेलकटपणामुळे पातळ थराच्या स्वरूपामध्ये टिकून राहण्याची ती लुब्रिकंटची क्षमता असते, ऑइलची क्षमता असते. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपण पाहणार आहोत, फ्लॅश पॉइंट. तेलाला तापमान दिले गेलेले असताना ज्यावेळी वाफा असतात त्या बाहेर येतात, पडतात, त्या तापमानाला फ्लॅश पॉइंट असं म्हटलं जातं. तेलाला उष्णता दिली असता वाफा बाहेर पडतात, त्या तापमानाला फ्लॅश पॉइंट असं म्हणतात. पुढचा मुद्दा आहे फायर पॉइंट. तेलाला तापमान दिले असता तेलाच्या ज्या तापमानाला भडका उडून त्यामधून ज्वाला बाहेर पडतात, तो बिंदू म्हणजे फायर पॉइंट होय. पुढचा मुद्दा आहे पुअर पॉइंट. त्याला ओत बिंदू म्हटलं जातं. तापमान दिले असता म्हणजे या तेलाला, ऑइलला, लुब्रिकंटला तापमान दिले असता वंगण तेल ज्या तापमानाला ओतणे इतके पातळ होते तो बिंदू म्हणजे पुअर पॉइंट, त्याला मराठीत ओत बिंदू असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा आहे मुद्दा आहे इमल्सिफिकेशन अँड डी इमल्सिफिकेशन. इमल्सिफिकेशन आणि डी इमल्सिफिकेशन या संदर्भात आपण इथं माहिती पाहणार आहोत. तर इमल्सिफिकेशन म्हणजे तेलाचा असा गुणधर्म आहे की ज्यामुळे तेल पाण्याशी त्वरित एकत्रित व एकजीव होते आणि त्याचे बऱ्याच अंशी स्थिर मिश्रण बनलं जातं, त्याला इमल्सिफिकेशन असं म्हटलं जातं. दुसरा तो मुद्दा आहे डी इमल्सिफिकेशन. डी इमल्सिफिकेशन म्हणजे तेलाचा असा गुणधर्म की जो तेलावरील मिश्रणातून अलग होण्याचा सहजपणा दर्शवितो. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट. लुब्रिकंटचे वर्गीकरण, त्याच्यामध्ये तीन प्रकारे या लुब्रिकंटचं वर्गीकरण केलं जातं. सॉलिड लुब्रिकंट, सेमी लिक्विड किंवा सेमी सॉलिड लुब्रिकंट त्याला म्हटलं जातं. तिसरा प्रकारे लिक्विड लुब्रिकंट. त्याच्यामधला पहिला प्रकार वर्गीकरणानुसार पडणारा सॉलिड लुब्रिकंट, त्या संदर्भात माहिती
दाब आणि तापमान या कारणामुळे येथे तेवढ्या पातळ थर पापुद्रा राहू शकत नाही. अशा ठिकाणी घनवंगन उपयोगी पडतं. त्यामध्ये ग्राफाइट असेल, मॉलिब्डेनम, डायसल्फाइड पावडर, मेण, दगडी साबण, अभ्रक, खडू इत्यादी सॉलिड लुब्रिकंटची माध्यमं त्या ठिकाणी सॉलिड लुब्रिकंटची सांगता येतील. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट मधला दुसरा प्रकार सेमी लिक्विड ऑब्लिक सेमी सॉलिड लुब्रिकंट. तेलापेक्षा जास्त चिकटपणा असलेली ग्रीस हे अर्धद्रव्य वंगण आहेत. जास्त दाब पण कमी वेग असेल तेथे ग्रीस वापरलं जातं. द्रवंगण या ठिकाणी राहू शकत नाही. अशा जास्त तापमानाच्या ठिकाणी ग्रीसचा वापर करतात. अशा प्रकारे हा वर्गीकरणातला दुसरा प्रकार आपण पाहिला. क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट मधला तिसरा प्रकार लिक्विड लुब्रिकंट. ज्याप्रमाणे द्रवंगणाचा उगम असतो त्याप्रमाणे त्याचे वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये मिनरल ऑइल एक, दोन ॲनिमल ऑइल, तीन सिंथेटिक ऑइल. ते मिनरल ऑइलला खनिज तेल असं म्हटलं जातं. ॲनिमल ऑइलला प्राण्याची तेल किंवा तेले म्हटलं जातं. सिंथेटिक ऑइलला कृत्रिम ऑइल किंवा तेल म्हटलं जातं. त्याच्यामध्ये भारतीय तेल महामंडळाच्या उत्पादन सूचीप्रमाणे द्रवंगणाचं वर्गीकरण हे केलं जातं. त्यामध्ये वर्गीकरणामध्ये ह्या महामंडळाच्या उत्पादनानुसार एक मोटारीचं लुब्रिकेटिंग ऑइल, दोन मेटल वर्किंग ऑइल, तीन ॲटोमोटिव्ह स्पेशल ऑइल, चार इंडस्ट्रीयल स्पेशल ऑइल, पाच रेड रोड ऑइल, सहा इंडस्ट्रीयल ग्रीस, सात नंबर इंडस्ट्रीयल लुब्रिकेटिंग ऑइल, आठ मिनरल ऑइल. त्याचप्रमाणे इंडस्ट्रीजमध्ये मशीन दुरुस्तीसाठी सामान्यतः वापरले जाणारे लुब्रिकेंट ऑइल पुढील प्रमाणे. त्याच्यामध्ये एक टर्बाईन ऑइल, दोन सर्क्युलेटिंग आणि हायड्रॉलिक ऑइल, त्याला आर अँड ओ टाईप असं म्हटलं जातं. तिसरा प्रकार सर्क्युलेटिंग आणि हायड्रॉलिक ऑइल, त्याला अँटी वेअर टाईप प्रकार म्हटलं जातं. चौथा प्रकार सर्क्युलेटिंग ऑइल, त्याला अँटी वेअर टाईप म्हटलं जातं. पाचवा प्रकार स्पेशल पर्पज हायड्रॉलिक ऑइल अँटी वेअर टाईप. सहा नंबर फायर रेजिस्टंट हायड्रॉलिक ऑइल, सात स्पिंडल ऑइल, आठ मशनरी ऑइल, नऊ टेक्सटाईल ऑइल, दहा गिअर ऑइल, अकरा स्ट्रेट मिनरल ऑइल, बारा मार्गन बेअरिंग ऑइल, तेरा कॉम्प्रेसर ऑइल. तर असे सामान्यतः इंडस्ट्रीमध्ये मशीन टूलसाठी वापरले जाणारे काही ऑइलचे प्रकार होते. तर आज आपण या चॅप्टरमध्ये लुब्रिकंट्स आणि लुब्रिकेशन या चॅप्टरमध्ये लेसनमध्ये पर्पज ऑफ लुब्रिकेशन, प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट, त्याचे काही गुणधर्म, क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट या संदर्भात माहिती पाहिली. नमस्कार.